वेलकम डियर स्टूडेंट्स अपन 1 to 20 नंबर्स शिकलेलो आहोत। आता अपन 21 to 30 नंबर्स शिकणार आहोत। तर पहा, हे पिक्चर्स पाहून येथील सगळी माहिती तुम्ही मला सांगायची आहे की टेन्स किती, युनिट्स किती, त्याचे रीडिंग काय होणार हे तुम्ही मला सांगायचे आहे। तर पहा, फर्स्ट पिक्चर पहा। आता हे जर पिक्चर पाहिले तर तुम्हाला यावरून किती टेन्स असतील असे वाटते? हाउ मेनी टेन्स? पहा, टेनचे 2 बंच आहेत, म्हणजे किती टेन्स असणार? 2 टेन्स असणार आहेत। सो राईट डाऊन हिअर टेन्स, 2 टेन्स। हाऊ मेनी टेन्स? 1, 2 टेन्स। ओके, नाऊ युनिट्स, युनिट्स लिहायचे आहेत। हाऊ मेनी युनिट्स? पहा, सुट्टी मॅचस्टिक्स किती आहे? 1 आहे। त्यामुळे आपण युनिट्स किती लिहिणार? जे शिल्लक राहिलेले असते, 10चा ग्रुप होत नाही आणि 10चा ग्रुप करून जे शिल्लक राहते त्याला आपण युनिट्स असे म्हणणार आहोत, 1 युनिट्स। म्हणून इथं आपण किती लिहिणार आहोत? 1। इथे किती लिहिणार आहोत आपण? 1। ओके, 2 टेन्स, 1 युनिट्स। आता ह्याचे रीडिंग आपण कसे करणार आहोत? 2 टेन्स, 1 युनिट्स। पहा, TWO TENS, टेन्स, 2 टेन्स, 1 युनिट, 1 युनिट, 2 टेन्स, 1 युनिट। आता यावरून आपण हा नंबर इन डिजिट कसा लिहायचा ते पाहूया। आता पहा, 2 टेन्स, 1 युनिट, 2 टेन्स, 1 युनिट, म्हणजे टेन्स प्लेसला आपण 2 लिहिणार आहोत कारण टेन्स 2 आहेत, आणि युनिट प्लेसला आपण 1 लिहिणार आहोत कारण युनिट 1 आहे। 1 युनिट्स, 1 युनिट। ओके, 1 युनिट, 2 टेन्स, 1 युनिट। ओके, ही टेन्सची प्लेस आहे आणि ही युनिटची प्लेस आहे। या जागेला, या साईडला आपण युनिट नंबर लिहितो आणि या बाजूला आपण टेन्स नंबर लिहितो। ओके, आता 2 टेन्स, 1 युनिट, याला इन वर्ड्स काय म्हणायचे, या नंबरला किती म्हणायचे? तर पहा, आपण शिकलेलो आहोत 2 टेन्स मीन्स 20। पहा, आपण शिकलेलो आहोत 1 टेन 10, 2 टेन्स 20, 3 टेन्स 30, 4 टेन्स 40, हे आपण शिकलेलो आहोत। तसं 2 टेन्स मीन्स 20 आणि 1 युनिट मीन्स 1 आपण शिकलो आहोत की नाही? 1 युनिट 1, 2 युनिट 2, 3 युनिट्स 3, 4 युनिट्स 4, तसं 1 युनिट मीन्स 1। आता पहा, 2 टेन्स, 1 युनिट, 2 टेन्स, 1 युनिट, 2 टेन्स मीन्स 20। पहा, 20 TWENTY, हे स्पेलिंग तुम्ही पाठ केलेलं आहे त्यामुळे आता इथून कुठचे स्पेलिंग्स काहीही अवघड नाही आहेत, तुम्ही व्यवस्थित आयडिया करून ते लक्षात ठेवायचे आहेत। आणि हे 1, ONE आपण नेहमीचे स्पेलिंग लिहितो तसे 1, ONE 1, 21, 21। ओके, नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स? 1, 2, 2 टेन्स, म्हणून या कॉलममध्ये टेन्सच्या जागी आपण 2 लिहिणार। अँड हाऊ मेनी युनिट्स? युनिट्स लिहायचे आहेत। हाऊ मेनी युनिट्स? 1, 2, 2 युनिट्स, 2 टेन्स, 2 युनिट्स। आपण रीडिंग कसे करणार आहोत? 2 टेन्स, 2 युनिट्स। आता इथं युनिट्स म्हणणार आहोत, मेनीला सुरुवात झाली म्हणून युनिट्स, इथं युनिट म्हटले, 1 ओनली 1 होते म्हणून 1 युनिट, 2 युनिट्स। आता 2 टेन्स, 2 युनिट्स आपण इन डिजिट कसे लिहिणार? 2 टेन्स, 1, 2 युनिट्स, 2 टेन्स, 2 युनिट्स, 2 युनिट्स। ओके, आता पहा, हा नंबर आपण इनवर्ड्स कसे लिहिणार, या नंबरला किती म्हणणार? तर पहा, 2 टेन्स, 2 युनिट्स, 2 टेन्स मीन्स 20, TWENTY 20, अँड 2 युनिट्स, 2 युनिट्स मीन्स 2, आपण शिकलेलो आहोत 2 युनिट्स 2। बघा, आपण नंबर म्हणताना म्हणतो की नाही 1 युनिट 1, 2 युनिट्स 2, 3 युनिट्स 3,
टू यूनिट्स टू, 22, टू यूनिट टू टेंस टू यूनिट्स 22, ओके. नाउ नेक्स्ट, हाउ मेनी टेंस वन टू, टू टेंस वन टू थ्री, थ्री यूनिट्स, ओके. रीडिंग कसं करणार, टू टेंस थ्री यूनिट्स, टू टेंस स्पेलिंग पाठ झाले पाहिजे हे, टू टेंस झाले का सर्वांना पाठ, सर्वांनी पाठ करायचे आहे. स्पेलिंग टी एच आर डबल ई थ्री, आणि युनिट्सचं स्पेलिंग काय, यू एन आय टी एस, युनिट्स. टू टेन्स थ्री युनिट्स, ओके. टू टेन्स थ्री युनिट्स आपण इन डिजिट कसे लिहिणार, टू टेन्स अँड थ्री युनिट्स, टू टेन्स थ्री युनिट्स हे आपण इन वर्ड्स कसे लिहिणार, तर पहा, टू टेन्स मीन्स 20 अँड थ्री युनिट्स मीन्स 3, 23, 20, टी डब्ल्यू ई एन टी वाय 20 अँड 3, थ्री युनिट्स मीन्स 3, 23, टी एच आर डबल ई 3. पहा स्पेलिंग सोपे आहेत की नाही, हे 20 अगोदर आपण पाठ केलेले आहे, 3 अगोदर आपण पाठ केलेलं आहे, ते मिळून आपण 23 म्हणायचे आहे. पहा, टू टेन्स थ्री युनिट्स 23, ओके. नाउ नेक्स्ट, ज्याला 10, 20, 30, 40, 50, 60 हे सगळे स्पेलिंग्स पाठ आहे, त्याला हे सगळं सोपं जाणार आहे. मी अगोदर तुम्हाला ते स्पेलिंग्स पाठ करायला सांगितले होते, जरी अजून पाठ केले नसले तरी तुम्ही आज पाठ करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला हे सगळे नंबर्स लिहायला, वाचायला, त्याचे स्पेलिंग्स सांगायला सोपे जाणार आहे, ओके. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स वन टू, टू टेन्स, टू टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स, वन टू थ्री फोर, फोर युनिट्स, टू टेन्स फोर युनिट्स. पहा, टू टेन्स एफ ओ यू आर फोर युनिट्स, फोर युनिट्स. इन डिजिट के कसं लिहिणार, आता टू टेन्स, टेन्स प्लेसला टू लिहिणार अँड फोर युनिट्स, युनिट्स प्लेसला म्हणजे जागेला फोर लिहिणार, ही टेनची जागा आहे. मग आपण जे टेन म्हणतो ते या जागेला लिहायचं, आणि ही युनिटची जागा आहे, युनिट म्हणतो तो नंबर आपण ह्या जागेला लिहायचा, म्हणजे टू युनिट्स, टू टेन्स फोर युनिट्स, टू टेन्स फोर युनिट्स. आता ह्या नंबरला आपण इन वर्ड्स काय म्हणणार आहोत, या नंबरला आपण किती म्हणणार आहोत, 24. आपण बघा, टू टेन्स मीन्स 20 अँड फोर युनिट्स मीन्स 4, 24. पहा, 24, एफ ओ यू आर फोर, 24, टू टेन्स फोर युनिट्स 24. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स वन टू, टू टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स, वन टू थ्री फोर फाईव, फाईव युनिट्स, टू टेन्स फाईव युनिट्स, ओके. टू टेन्स रीडिंग कसे करणार, टू टेन्स फाईव, एफ आय व्ही ई फाईव युनिट्स. पहा, टू टेन्स फाईव युनिट्स, टू टेन्स फाईव युनिट्स, ओके. आता पहा, ह्या टू टेन्स फाईव युनिट्सला आपण काय म्हणणार आहोत, किती म्हणणार आहोत, तर टू टेन्स मीन्स 20. पहा, 20 लिहूया आपण, टी डब्ल्यू ई एन टी वाय. नंबर लक्षात ठेवण्याची ही सोपी पद्धत आहे, आपण टेन्स बघायचे, टू टेन्स, मग टू टेन्सला 20 म्हणतात, फाईव युनिट्स, फाईव युनिट्सला फाईव म्हणतात, झाला नंबर तयार. पहा, सोपे आहेत की नाही नंबर लक्षात ठेवायला, टू टेन्स मीन्स 20, फाईव युनिट्स मीन्स 5. यासाठी तुम्हाला टेन्स युनिट्स मी जसे सांगितले होते व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही जर दररोज म्हणत असाल तर तुम्हाला ते चांगले लक्षात राहणार आहे. टू टेन्स फाईव युनिट्स मीन्स 25, ओके. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स वन टू, टू टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स, वन टू थ्री फोर फाईव सिक्स, सिक्स युनिट्स, ओके. टू टेन्स सिक्स युनिट्स, टू टेन्स
6 units. आता हे स्पेलिंग तुम्हाला चांगले पाठ झालेले असणार आहे. सर्वांना स्पेलिंग सगळे हे आले पाहिजेत. येत नसतील तर ते पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ज्यावेळी स्कूल सुरू होईल त्यावेळी मी सगळ्यांना हे स्पेलिंग्स विचारणार आहे. ओके, पहा 2 टेन्स 6 युनिट्स. आता 2 टेन्स 6 युनिट्स आपण असे इन डिजिट लिहिणार आहोत, नंबर लिहिणार आहोत. आता या नंबरला इंग्लिशमध्ये मॅथेमॅटिक्समध्ये काय म्हणायचे आहे पाहूया. आपली आयडिया लक्षात आहे? तुम्ही पहिला काय बघणार आहात, टेन्स किती आहेत बघणार आहात. मला सांगा या नंबरमध्ये टेन्स किती आहेत. या जागेला टेन्स असतात म्हणजे 2 टेन्स आहेत. आणि 2 टेन्सला आपण किती म्हणतो, 2 टेन्स मीन्स 20, म्हणून आपण इथे 20 लिहूया, 20. ओके, आता युनिट्स किती आहेत पहा, हाऊ मेनी युनिट्स, 6 युनिट्स. ओके, 6 युनिट्स मीन्स 6, झाला नंबर तयार. सोपे आहे की नाही पहा, 26. या नंबरला आपण काय म्हणणार आहोत, 26. जर तुम्हाला पटकन आठवले नाही की त्या नंबरला किती म्हणायचे, तर तुम्ही काय करायचं, विचार करायचा, अरे ह्यामध्ये किती टेन्स आहेत, हां 2 टेन्स आहेत. 2 टेन्स मीन्स हाऊ मेनी, 2 टेन्स म्हणजे किती, 20. ओके, युनिट्स किती आहेत, 6. हां 6 युनिट्स मीन्स 6, हां मग नंबर तयार झाला 26. असे आयडिया करून तुम्ही कोणत्या नंबरला किती म्हणायचे हे लक्षात ठेवायचे आहे. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स, 2 टेन्स. अँड हाऊ मेनी युनिट्स, 1 2 3 4 5 6 7, 7 युनिट्स. 2 टेन्स 7 युनिट्स, 2 टेन्स अँड 7 युनिट्स, 2 टेन्स 7 युनिट्स. आपण इन डिजिट कसे लिहिणार आहोत, पहिल्यांदा आपण टेन्स लिहिणार आहोत, 2 टेन्स. या प्लेसला आपण टेन्स लिहितो, 2 टेन्स म्हटले म्हणून 2 लिहायचे, 7 युनिट्स, युनिट्स प्लेसला 7 लिहायचे, 7 20 2 टेन्स 7 युनिट्स. आता या नंबरला आपण इनवर्ड काय म्हणणार आहोत, आपली नेहमीची आयडिया, पाहायचे टेन्स किती आहेत, 2 टेन्स आहेत, 2 टेन्स मीन्स 20, म्हणजे आपण इथे 20 लिहायचे, 20. ओके, अँड हाऊ मेनी युनिट्स, 7 युनिट्स, 7 युनिट्स मीन्स 7, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, 7, SEVEN, 7, 27. आता मी हे स्पेलिंग्स तुम्हाला सतत म्हणून दाखवत नाही आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये कमी वेळ मिळतो म्हणून, परंतु तुम्ही हे स्पेलिंग म्हणत लिहायचे आहे, हे स्पेलिंग पाठ करायचे आहे. ओके, नाऊ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स, 2 टेन्स. अँड हाऊ मेनी युनिट्स, 1 2 3 4 5 6 7 8 युनिट्स, 2 टेन्स 8 युनिट्स. आपण इथे रीडिंग कसे करणार आहोत, 2 टेन्स 8 युनिट्स. आता आपण इन डिजिट कसं लिहिणार, 2 टेन्स 8 युनिट्स. ओके, 2 टेन्स 8 युनिट्स. आता या नंबरला आपण इन वर्ड्स काय म्हणणार आहोत पहा, 2 टेन्स मीन्स 20, TWENTY 20, 8 युनिट्स मीन्स 8, EIGHT 8, 28. 2 टेन्स 8 युनिट मीन्स 28. ह्या नंबरला आपण 28 असे म्हणणार आहोत. नाऊ नेक्स्ट, हाऊ मेनी टेन्स, 2 टेन्स. And how many units? 1 2 3 4 5 6 7 8 9 units. 2 tens 9 units. 2 tens 9 units. आता हे इन डिजिट कसे लिहिणार आहोत, 2 tens 9 units. ओके, आता याला आपण इन वर्ड्स काय म्हणणार आहोत पहा, 2 tens 9 युनिट. 2 टेन्स मीन्स 20, TWENTY 20, अँड 9 युनिट्स मीन्स 9.
NINE 29 2 tens 9 units 29. Okay, now next paha how many tens 1 2 2 tens. Okay, 2 tens and how many units paha 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे आता इथे तरी 10 मॅचस्टिक्स आहेत आणि आपण 10 चा बंच करतो. मग आपण काय करूया, 10 मॅचस्टिक्स आहे, आपल्याला 10 चा बंच मिळाला म्हणून आपण काय करूया, ह्याचा एक बंच तयार करूया. बांधून बंच तयार केला, आता मला सांगा हाऊ मेनी टेन्स. 1 2 3 3 टेन्स म्हणून आपण 2 टेन्स लिहायचे नाहीत, आपण आता इथे लिहिणार आहोत 3 टेन्स. आपण किती लिहिणार आहोत, आता इथे आपण बंच केला नाही कारण इथे टेन्स 10 मॅचस्टिक्स नव्हत्या, पण इथे मात्र 10 मॅचस्टिक्स आहेत म्हणून आपण बंच तयार करूया. मग आता किती टेन्स झाले, 1 2 3 3 टेन्स झाले. ओके, आता युनिट्स दिसत आहेत का, सुट्ट्या मॅचस्टिक्स नाही म्हणजे 0 मॅचस्टिक्स, 3 टेन्स 0 युनिट्स, 3 टेन्स 0 युनिट्स. चला रीडिंग कसे करणार आहात, 3 टेन्स THREE TENS टेन्स 0 युनिट्स, ZERO 0 UNITS युनिट्स, 3 टेन्स 0 युनिट्स. इन वर्ड्स कसे लिहिणार आहात, 3 टेन्स 0 युनिट्स. ओके, हे आता तुम्ही कसे लिहिणार आहात, 3 टेन्स 0 युनिट्स मी तुम्हाला शिकवले होते. 3 टेन्स मीन्स हाऊ मेनी, 30. 3 टेन्स 0 युनिट्सला तुम्ही काय म्हणणार आहात, 30 THERTY. 30, 3 टेन्स 0 युनिट्स 30, किंवा नुसतं तुम्ही 3 टेन्स म्हटला तरी चालतं, 3 टेन्स 30, 0 युनिट्स म्हटले नाही तरी चालते. पहा 21 to 30 नंबर सर्वांच्या लक्षात आले का, आपण एकदा म्हणूया, 2 टेन्स 1 युनिट 21, 2 टेन्स 2 युनिट्स 22, 2 टेन्स 3 युनिट्स 23, 2 टेन्स 4 युनिट्स 24. Tens 5 units 25, 2 tens 6 units 26, 2 tens 7 units 27, 2 tens 8 units 28, 2 tens 9 units 29, 3 tens 0 units 30, किंवा नुसते 3 tens म्हटले तरी चालते, 3 tens 30. आता हे नंबर्स फक्त म्हणूया आपण ओळीने क्रमाने, 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता हेच तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 49 हा चार्ट दिलेला आहे. फक्त काय केलेलं आहे, आपण इन वर्ड्स इकडे लिहिलेले आहेत ते त्यांनी इकडे लिहिलेले आहे, आपण इन डिजिट इकडे लिहिलेले आहे ते टेक्स्टबुकमध्ये इकडे लिहिलेलं आहे, पण चार्ट तोच आहे, ते समजून घ्यायचं आहे तुम्ही. आणखीन हा चार्ट तुम्ही काय करायचं आहे, आज बोट ठेवून हा पूर्ण चार्ट तुम्ही वाचायचा आहे, हे काउंट करत वाचायचं आहे, हा चार्ट तुम्ही आज वाचायचा आहे आणि 1 to 30 नंबर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. तसेच 21 to 30 तुम्ही इन डिजिट आणि इन वर्ड्स एकदा लिहायचं आहे. तसेच या टेक्स्टबुकमध्ये इथं जे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत इथे तुम्ही नंबर क्रमाने लिहायचे आहेत. आता इथे पहा 22 आहेत, मग 22 बिफोर नंबर कोणता येतो, 21 21 22 23 24 25 26 27 28 29 30, असे नंबर्स तुम्ही इथे लिहायचे आहेत. आता मी तुम्हाला 1 to 30 नंबर्स
कसे नोटबुक मध्ये म्हणत लिहायचे हे सांगणार आहेत। हे नंबर्स तुम्ही दोन प्रकारे म्हणायचे आहेत, ते कसे म्हणत म्हणत लिहायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। पहा 1 to 30 नंबर्स कसे म्हणत लिहायचे। पहा 1 to 30 नंबर्स कसे म्हणत लिहायचे। पहा 1 unit 1, 2 units 2, 3 units 3, 4 units 4, 5 units 5। जर तुम्हाला युनिट्सला किती म्हणायचे, टेन्स युनिट्सला किती म्हणायचे हे लक्षात राहिले तर आपल्याला 100 पर्यंतचे नंबर येणार आहेत, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने म्हणत लिहायचे आहेत। 6 units 6, 7 units 7, 8 units 8, 9 units 9, 1 10, 0 units 10। पहा इथे 2 digit ला सुरुवात झालेली आहे, टेन्स युनिटला सुरुवात झालेली आहे, इथपर्यंत युनिट्सच होते। ओके 1 10 1 unit 11, 1 10 2 units 12, 1 10 3 units 13, 1 10 4 units 14, 1 10 5 units 15, 1 10 6 units 16, 1 10 7 units 17, 1 10 8 units 18, 1 10 9 units 19, 2 10s 0 units 20। आता पहा इथे 1 10 संपले, आता येथे 2 tens ला सुरुवात झाली आहे। 2 tens 1 unit 21, 2 tens 2 units 22, 2 tens 3 units 23, 2 tens 4 units 24, 2 tens 5 units 25, 2 tens 6 units 26, 2 tens 7 units 27, 2 tens 8 units 28, 2 tens 9 units 29, 3 tens 0 units 30। आता पहा असे तुम्ही म्हणत टेन्स युनिट्स असे म्हणत लिहायचे आहे, आणि लिहून झाल्यावर हे नंबर्स तुम्ही डायरेक्ट 5 वेळा म्हणायचे आहेत। ते कसे म्हणायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 11 12 13 14 15 16 17 18 19 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30। असे तुम्ही 1 to 30 नंबर्स डायरेक्ट 5 वेळा म्हणायचे आहेत। असे दोन्ही प्रकारे तुम्हाला हे नंबर्स म्हणता आले पाहिजेत। ओके थँक्यू स्टुडंट्स।